केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार। धनंजय मुंडेंनी पियुष गोयल यांची भेट घेण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीसांची जपानमधनं घोषणा। देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेनंतरही अमोल कोल्हे आंदोलनावर ठाम। सरकारनं कांद्याला 4000 रुपयांचा भाव द्यावा आणि निर्यात शुल्क रद्द करावं, जुन्नरमधल्या आंदोलनात कोल्हेंची मागणी। राजमल लखीचंद ज्वेलर्सवरील धाडीबाबत धक्कादायक माहिती समोर। 1244 किलो सोन्याचे खोटे व्यवहार नोंदवल्याचा ईडीला संशय। भंडाऱ्यामध्ये किरकोळ वादातनं तरुणाची हत्या, तलवारीनं वार करून आणि दगडानं ठेचून जीव घेतला, 3 आरोपी ताब्यात। बारामतीमध्ये चक्क मुहूर्त काढून चोरी केल्याचं उघडकीस। एप्रिल महिन्यात एका ज्योतिषाला विचारून 1 कोटींचा दरोडा। कोविड घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांची आज पुन्हा चौकशी। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।